हाय, नमस्ते नमस्ते सगळ्यांना. तर चला आज जरा चिवडा बनवणार आहे. पावसाचं वातावरण आहे, मग काही ना काही खाऊ वाटतं आपल्याला. आता करंज्या बनवल्या होत्या, कापण्या झाल्या खाऊन, करंज्या झाल्या खाऊन, आता म्हणलं चिवडा बनवून ठेवावा. पोरं पण खाते. आता बघा काय काय साहित्य घेतलंय मी. दोन असे भेळायचे हे आणलेत गुप्ताजीमधनं. आता दुसऱ्या फोनमध्ये करायला लागले मी. पहिल्या जुने मुलांनी आयफोन घेऊन बसलंय. आयफोनमध्ये क्वालिटी चांगली निघते. कढी पत्ता आणल्यावर ना एका बाईने झाडल्यावर थोडं डाळे, शेंगदाणे, लसूण, मीठ, हळद, चटणी, तेल तर तुम्हाला माहिती आहे, तेल बी घ्यायचं आहे आपल्याला. तर चला बनवूया आता झटकी पण चिवडा. आता चिरमुरे माझे किती आहे एवढे पण नाही जास्त अंदाजे, त्याच्यामुळे त्याला मी एक अर्धी फळी तेल घेते. समजा लागलं कमी जास्त तरी आपण टाकू शकतो. आधी थोडीच घेतेल पण तेलकट चिवडा व्हायला नको. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्या. मग एक एक भाजून घेऊया ह्यातच. तेल चांगलं गरम झाले सगळ्यात पहिलं शेंगदाणे भाजूया. कारण कसं आहे शेंगदाण्याला वेळ लागतो, बाकीचं लगेच तळतं, ते करपून जाईल. म्हणून आधी शेंगदाणे घेऊया. शेंगदाणे जास्त कोण खात नाही. खोबरा पण घेऊ शकता तुम्ही, खोबऱ्याचे तुकडे. पण खोबरा तर आमच्यात कोण खात नाही, काढून टाकते. आधी शेंगदाणे भाजून घेऊया. आता बघा शेंगदाणे भाजले चांगले फुटले भाजून, मग लगेच डाळे टाकणार. गॅस बारीक ठेवायचं, डाळे भाजायला लई वेळ लागत ना. थोडेसे डाळे पण भाजून घेऊया. लक्ष ठेवायला लागत म्हणून. डाळे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. आता टाकते जिरा मोहरी, थोडस असं साईडला काढूया. गरम असते एक चमचा नाही अर्धा चमचा जिरी टाकते कमी आणि मोहरी जरा तडतड करून घेऊया. ही पण ह्याच्याबरोबर शेंगदाण्याबरोबर जिरी मोहरी तडतड होती अजून चांगली नाही का. तोपर्यंत टाकूया लसूण, म्हणजे ह्या लसणाबरोबर ती अजून चांगली भाजून निघती. जिरी मोहरी टाकलेली, मग टाकते कढीपत्ता. कढीपत्ता आणि ही लसूण भाजूच, जिरी मोहरी पण काय राहिली तरी तशी तडतडून जाईल ह्या सगळ्यांबरोबर. बघा मस्त कढीपत्त्याचा वास सुटलाय. लसूण पण ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं आहे तर टाका. सगळं भाजते आपलं जिरे मोहरी कढीपत्ता लसूण तुच काय राहणार. आता कढीपत्ता लसूण चांगलं भाजलं, सगळं भाजलंय चांगलं. आता टाकते हळद आणि चटणी, चवीनुसार टाका तुम्हाला चटणी किती लागते. जरा हलवून घेऊया. तुम्हाला चिवडा मसाला वापरायचा असला तर वापरा. जिरे मोहरी मी पहिली नाही टाकली त्याला, कारण कसं आहे करपू पण शकते. म्हणजे शेंगदाण्यावर नंतर आपण ह्याच्यावर पण भाजली चांगली तडतड होस तर मी सगळं व्यवस्थित. आता इतक्याच स्टँडचं काम झालं बघा, त्याच्यामुळे जरा लांबून दाखवायला लागते. आता मला सगळं टाकले ह्यात, चटणी टाकली ही टाकली. आता टाकायचे चिरमुरे, म्हणजे भेळ ह्यात गडे असं पॉकेटच मिळतं फरस आणि मिक्स केलेलं भेळच. टाकूया चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं, कारण ह्या चिरमुऱ्यांना असतं मीठ पण एवढं नसतं. थोडंसं टाकायचं आपलं, अर्धा चमचा टाकलं मी मीठ. आता हलवून घेते कढई. बघा केवढी मोठी आणि ही हलवून घेऊया आता चिवड्या कढईला. काय ते चिवड्याला चिवडा आपला रेडी आहे. आता ह्या चिवड्यामध्ये एकच मिस्टेक झाली जिरे मोहरीची माझ्याकडनं.
आता नवीन शिकणाऱ्यांना कसं कच्ची राहू शकती, काय करा बाजूला तडतुडून घेऊन टाकली तरी चालते. मी नंतर चांगली ही केली तिला नाही का, जरा वेळ लागला मला तडतडेपर्यंत पण केली. आणि तशी पण आता ही खाली जाणार जिरे माहुरी, वरती नाही राहणार. त्याच्यामुळं झाला आपला चिवडा. वाटली रेसिपी सांगा, अगदी सोपी काय नाही चिवड्याला लागत. किंवा सगळं सेपरेट एक 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 तळून जरी चिवड्यात टाकलं आणि नंतर लास्ट हलवला तरी चालतंय. मी सगळं एकदमच केलं.